पतित पावन अवघे पतित पतिथ पावन अवघे राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम देवांना बंदिवासात टाकणाऱ्या यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या सीतेचं हरण करणाऱ्या उन्मत्त रावणाचा वध करून रामरायांनी या धरेला वाचवला देवांचं पृथ्वीचं संरक्षण केले महासंकटे सोडले देव जेणे प्रतापे बु महासङ्कटे सोडिने देवजिणि प्रतापे बळया सर्वगुणि जयाते स्मरे शैन याशो जया ते कदा रामदासाभिमानि लुपेक्षी कदारा मदासा भिमाने धरेचा रावणाच्या पापाचा भार हलका झाला सर्वत्र हर्षोल्लास पसरला समस्त वानर विजय लक्ष्मीने सुशोभित होऊन अत्यंत हर्ष आणि उत्साहाने भरून गेले राघवांचा जय जयकार होऊ लागला सियावर रामचंद्र की जय समस्त लोक ऋषीगण राघवाची स्तुती करू लागले राघवांनी राक्षस राजाला मारून सुग्रीव अंगत तसंच विभीषणाचं मनोरथ सफल केलं आणि त्यांना स्वतःलाही फार प्रसन्नता वाटली देवतांना शांती मिळाली संपूर्ण दिशा प्रसन्न झाल्या त्यांच्यात प्रकाश पसरला आकाश निर्मल झालं पृथ्वीचा कंप थांबला वायू स्वाभाविक गतीने वाहू लागला सूर्याची प्रभा स्थिर झाली शत्रूला मारून आपली प्रतिज्ञा पूर्ण केल्यानंतर स्वजनांसहित सेनेने घेरलेले श्रीराम रणभूमीमध्ये देवतांनी घेरलेल्या इंद्राप्रमाणे शोभू लागले रावणवधानंतर श्रीरामांनी रावणाचे भाऊ विभीषण यांना लंकेचं सिंहासन स्वीकारण्यास सांगितलं त्यांनी विधिवत विभीषणाला लंकेच्या राज्यपदी अभिषिक्त केलं श्रीरामांनी आपला अयोध्येला परतण्याचा मनोदय विभीषणाला सांगितला विभीषणांनी काकुस्थ श्रीरामांना सीता लक्ष्मणासह अयोध्येला परत जाण्यासाठी पुष्पक विमान असल्याचं सांगितलं मेघाप्रमाणे दिसणारं ते दिव्य विमान लंकेला विद्यमान होतं ते विभीषणांनी मागवून घेतलं आणि अयोध्येला जाण्यासाठी सज्ज ठेवायला सांगितलं त्या सूर्य तुल्य विमानाचं एक एक अंग सोन्याने मढवलेलं होतं जिथे तिथे गुप्तगृह बनवलेली होती आणि ते सर्व बाजूंनी चांदीसारखं चमकत होत ते पीत वर्णाच्या पताकांनी तसंच ध्वजांनी अलंकृत होत ते विश्वकर्म्याने बनवलेलं विमान सुमेरू शिखरासमान उंच तसंच मोती आणि चांदीनं सुसज्जित मोठमोठ्या खोल्यांनी विभूषित होत त्याचा वेग मनासमान होता आणि त्याची गती कुठेही थांबणारी नव्हती सुग्रीव आणि विभीषणांसहित वानरांना बरोबर घेऊन श्रीरामांनी लक्ष्मण सीतेसह पुष्प विमानाने अयोध्येला प्रस्थान केलं अयोध्येची यात्रा करताना श्री रामांनी सीतेला मार्गातील स्थानं दाखवली राक्षसराज रावण कोणत्या स्थानावर कोसळला कुंभकर्णाला कुठे मारलं कुठे हनुमंताने धुम्राक्षाचा वध केला ती सगळी स्थानं दाखवली पंपा तटावर धर्म पारायण शबरीचं दर्शन झाल्याचं प्रभू श्री रामचंद्रांनी सीतेला सांगितलं अयोध्येला जाण्यापूर्वी श्रीराम भारद्वाज मुनींच्या आश्रमात उतरले महर्षींना भेटले त्यांच्याकडून वर प्राप्त केला भरताचं क्षेमकुशल विचारलं असता भारद्वाज मुनी सांगतात हे रघुनंदना भरत आपल्या आज्ञेच्या अधीन आहेत ते जटा वाढवून आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत आपल्या चरणपादुका समोर ठेवून सर्व कार्य करतात एखाद्या तपस्वीप्रमाणे ते राहत आहेत या बंधुप्रेमाला या त्यागाला तोड नाही श्रीरामांनी हनुमंताला निषादराज गुह तसेच भरताना श्रीरामाच्या आगमनाची सूचना द्यायला सांगितलं भरताला वार्ता सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदलही अवलोकायला सांगितले भरताची राजा होण्याची इच्छा दिसल्यास राम आल्या पावली परत जाणार होते कोणाचा त्याग मोठा श्रीरामांचा की भरताचा राम निर्मोही होते तर त्यांचे बंधू काय वेगळे असतील रामराया येणार म्हटल्यावर भरताचा आनंद गगनात मावेना त्या आनंदात त्यांनी हनुमंताला उपहार देण्याचं कबूल केलं पण हनुमंतही तितकाच निर्मोही श्री हनुमंताने श्री रामांच्या वनवासातला संपूर्ण वृत्तांत भरताला सांगितला इकडे अयोध्येला वार्ता पसरताच श्री रामांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली अयोध्येपासून नंदीग्रामापर्यंतचा मार्ग स्वच्छ झाला त्यावर सडा शिंपडला रांगोळ्या फुलांनी तो मार्ग सजला लोकांनी नगरातील सर्व घरांना सोनेरी पुष्पमाला दाट फुलांचे मोठे गजरे सुताच्या बंधनाविरहित कमळ आदी पुष्पे तसंच पंचरंगी अलंकारांनी सजवलं दृष्टी जयंत विजय सिद्धार्थ अर्थसाधक अशोक मंतपाल आणि सुमंत्र हे आठही मंत्री ध्वजा आभूषणांनी विभूषित मत्त हत्तींवर चढून निघाले सोन्याच्या अंबारी असलेले हत्ती असंख्य वीर घोडे आणि रथांवर स्वार होऊन निघाले तपस्वी भारत आपल्या मोठ्या भावाच्या चरण पादुका मस्तकावर धारण करून शंख भेरींच्या गंभीर ध्वनीसह निघाले शंख दुमदुबीचा नाद घुमू लागला आणि अशातच श्रीरामांचे वाहन बनलेले प्रात सूर्याप्रमाणे प्रकाशित झालेलं पुष्पक विमान सगळ्यांच्या दृष्टीस पडलं सगळ्यांनी हर्षनाद केला सगळ्या वातावरणात तो हर्षनाद निनादला सियावर रामचंद्र की जय पुष्पक विमानातून रामराया सगळ्यांसह उतरले भरतांनी रामरायाला आनंद विभोरगून साष्टांग प्रणाम केला श्रीरामांनी साश्रुनयनाने अत्यंत हर्षाने त्यांना हृदयाशी धरलं सगळे राजवाड्यात आले कौसल्या मातेला श्रीराम भेटले प्रणाम केला कोणतेही काही मातेबद्दल न ठेवता श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला सुमित्रा मातेला प्रणाम केला भरताने श्रीरामांना त्यांचं राज्य परत घेण्याची विनंती केली भरताने श्रीरामांना त्यांचं राज्य परत केलं श्रीरामांची भव्य नगर यात्रा काढण्यात आली एका शुभ मुहूर्तावर वसिष्ठ वामदेव जाबाली काश्यप कात्यायन सुयज्ञ गौतम आणि विजय या आठ मंत्र्यांनी स्वच्छ आणि सुगंधित जला पुरुष प्रवर श्री रामचंद्रांचा अभिषेक केला राघवांच्या राज्याभिषेकासमय विसर्ग बहरून आला पृथ्वी पिकांनी हिरवीगार होऊन गेले वृक्षांना फळं लागली आणि फुलात सुगंध भरून राहिला सर्वत्र आनंद पसरला जण निसर्गानेही आनंद व्यक्त केला देशोदेशीचे राजे महाराजे आले भव्य दिव्य असा राज्याभिषेकाचा सोहळा अवर्णनीय होता समस्त अयोध्या सजली गुढ्या तोरणे उभारली गेली सड्या रांगोळ्यांनी रस्ते सजले पताका लावला गेला श्री रामांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी समस्त अयोध्यावासी घाईघाईने भव्य सुशोभित राजवाड्याकडे निघाले स्त्रियांनी उत्तम वेशभूषा करून अलंकार घातले रामरायाला सीतेला लक्ष्मणाला ज्या अयोध्यावासियांनी वल्कल घातलेल्या रूपात बघितलं होतं ते अयोध्यावासी आज हिरे माणकांनी सजवलेल्या सिंहासनावर महावस्त्र घातलेले अलंकार ल्यायलेले असे श्रीरामचंद्र राजा आणि महाराणी सीतेला बघण्यास त्यांना पूजण्यास आतुर झाले होते सर्व राजा महाराजांच्या ऋषीमुनींच्या उपस्थितीत पूर्ण धर्मशास्त्रानुसार श्री राजा रामचंद्रांचा अयोध्यापती म्हणून राज्याभिषेक झाला इक्ष्वाकुकुलवंश दशरथ नंदन अयोध्यापती राजा रामचंद्रांचा विजय असो सियावर रामचंद्र की जय शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं श्री पूजे पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली श्रीरामाच्या पूजे आज अयोध्या सजनी सजनी आज अयोध्या सजनी सजनी आज अयोध्या सजनी सजनी।, सजनी सजनी सियावर रामचंद्र की जय